हळद पिंजर घालायची हरिद्रा कुंकुमम सौभाग्यम समर्पयामि माल्यार्थे कालोद्भव पुष्पम समर्पयामि दोन फुलं घालायची माल्यार्थे ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि पूजार्थे पुष्पम औषधा. हे आपलं आता सगळं तयार करतो. दही दूध ह्याने तेल पंचफळ पाणी आपला तांब्या हे तामण वगैरे समेल फुलं दुर्वा तुळशी बेल आणि हे आहे निंदी शेवाले बाकीच्या गोष्टी हे पेढे सगळं धान्य बरोबर कसं तांदूळ पान सुपारी माचीस ही वाटी खोबऱ्याची. सुप्रभात मित्रांनो, महेश धनावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्र, आत्तापर्यंत घराचा सुरुवातीला कोसळलं कसं वगैरे सगळं काय दाखवलं, मधला पॅच आपला राहिला म्हणजे चरणी कशी घातली आणि पुरणी कशी केली हा प्रकार आपण काय दाखवला नाही, कारण त्यावेळेस खूप टेन्शन पण होतं आणि माणसं मिळत नव्हती आपल्याला. खूप सारा काय प्रकार घडला पण त्याच्यामधून अचानक कसं येत आहे एक काहीतरी जिथे संकट तिथे मार्गसुद्धा निघतो असाच तो प्रकार झाला. तर आजचा दिवस आहे हा मुहूर्ताची दग. तर आपल्याकडे आता ब्राह्मण म्हणजे भटजी येणार, पूजा अर्चा होणार, वाडीतली मंडळी असतील, अशा पद्धतीने आपल्याकडे मुहूर्ताची दगड लावली जाते आणि त्याच्यानंतर आपल्याकडे शुभारंभ होतो हा कामाचा घराच्या. तर मार्गशीर्षमध्ये जास्त करून मोस्टली मुहूर्त असतात. पौषमध्ये काम होत नाही कुठल्याही घराचं शुभकार्य, म्हणजे घराचंच नाही कुठलंही शुभकार्य होत नाही, त्यामुळे आत्ता मुहूर्त करून घेतला ना तर पुढे काम करू शकतो. त्याच्यासाठी आज आपल्याकडे भटजी येते. तर माग तुम्ही बघितलं की तयारी चालली होती, बऱ्याच प्रकारचे धान्य फुलं बेल दुर्वा तुळशी दही दूध तूप सगळ्या प्रकारचं सगळं काय शेवाळ सगळं काय रेडी आहे. काय चुकलं वाकलं तर राहिलं असेल, देवाची पूजा वगैरे झालेली आहे. आणि व्हिडिओला सुरुवात करतो आहे, तुमचासुद्धा पाठिंबा असू द्या, तुम्हीसुद्धा प्रे करा देवाकडे की व्यवस्थित काम होऊ दे, येणारे कामगारसुद्धा व्यवस्थितपणे काम करो हीच एक मनात इच्छा आहे. तर चला आजचा शुभ कार्य आपण सुरुवात करूया. सो फायनली इथे तयारी केली सगळ्या गोष्टींची, सगळ्या सामग्री आणलेली. हा जो दगड आहे हा मुहूर्ताचा पहिला दगड बसेल. अशा पद्धतीने जी चरणी केली त्याच्यामध्ये पहिला हा मुहूर्ता दगड बसेल. जे मिस्त्री आहेत पप्पू ऑर्डर साहेब हे आपला चौतारा लावणार पूर्णपणे, म्हणजे पूर्ण चौतारा चौतारा पाहायला मिळेलच आपल्याला. त्याच्या आधी ते समय जो तांब्या वगैरे तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी आपण इथे काकांनी सांगितल्याप्रमाणे आणलेल्या आहेत. तामण मोकळं करून घे पाणी पळी घे तांब्या घे इंदा पाणी घे पाटावर बस पाटोळ असत पानावर ठेव पानावर पान पान ठेव ही बत्ती तू लावतो किंबा पाणी पी अजून समय समय पुढे ठेव इथे ठेव महा गोविंदा यन्महा विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः रामोदराय नमः संकर्षणाय नमः
वासुदेवायन्मा प्रद्युम्नान्मा निरुद्धान्मा पुरुषोत्तमान्मा दुःखजान्मा नारदशिवायन्मा अट्टुडान्मा जनार्दनान्मा उपेंद्रान्मा हरियेन्मा श्रीमन श्रीमन महागणा गुरुभ्योन्मा ग्रामदेवताभ्योन्मा वास्तुदेवताभ्योन्मा कालिकामरुषरामेभ्योन्मा आदित्यादिनवग्रदेवताभ्योन्मा सर्वेभ्यो नमोन्मा सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमोन्मा एतत् कर्म करिष्यमाण प्रधान देवताभ्योन्मा निर्विघ्नमस्तु पाणी सोडायचं अद्यत्यादी तांदूळ टाकता म्हणे पूर्व चलित वर्तमान आहे पाणी सोडायचं श्री परमेश्वर प्रीत्यर्थ काशव गौत्रोत्पन्न तुझं नाव महेश महेश धर्मणा यजमान अस्माकं कुटुंबानं परिवारानं जीवद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्यायुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगलावाप्त्यर्थं शांत्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं सर्व मनोरथ मम म्हणायचो जन्मदश तथा ग्रहदश अंतर्दश सर्व दोषाचं निवारणार्थ सर्व अरिष्ट निरसनार्थं मम अस्य वास्तव शुभता सिद्ध्यर्थं ग्रह वास्तव शुभता सिद्ध्यर्थं कोनशिला भूमिपूजनांच पाणी सोडून कोनशिला आणि भूमिपूजनांच करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता श्री गणपतींमा पादयोपाद्यं समर्पयामि महागणपतींमार्घ्यं समर्पयामि महागणपतींमार्घ्यानन्त्रेणमाचमन्यं समर्पयामि महागणपतींमहास्नानं समर्पयामि महागणपतये नमः एक पै पाणी घालायचं स्नानं समर्पयामि महागणपतींमहा वस्त्रयज्ञोपवितार्थक्षतान् समर्पयामि महागणपतीन् पळीन् घालायचं महागणपतींना विलेपनार्थी चंदनं समर्पय महागणपतींमहा त्याला हळद कुंकू लावायचे हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पय महागणपतींमहा कालोद्भवपुष्पं समर्पयामि महागणपतींमहा औषधा धूपं पाणी सोडायचं औषधा धूपं समर्पयामि महागणपतींमहा घंटमहादीपं समर्पयामि महागणपतींमहा नैवेद्यार्थे औषधः धूपं समर्पयामि औषधः गुढखाद्यनैवेद्यं समर्पयामि प्राणायन्मापानन्मा व्यानायन्महामुदानायन्मा समानायन्मा ब्रह्मन्मा नैवेद्यमध्यप्राशनार्थे पानीयं समर्पयामि प्राणायन्मापानन्मा व्यानायन्महामुदानायन्महा समानायन्मा ब्रह्मणे नमः उत्तरा गंधधर उकळून घ्या महागणपतींमहा विलेपनाथे चंदनं दीपं समर्पयामि महागणपतींमहा आयने ते दुर्वाघाल आयने ते परायणे दुर्वारोन्तु महागणपतींमहां दूर्वाङ्कुरान् समर्पयामि तांदूटक महागणपतींमा औषधाधूपं समर्पयामि महागणपतींमा औषधादीपं समर्पयामि महागणपतींमहा नैवेद्यार्थ्यथा गुळाखो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 
नमस्कारो वर्तमान एवं गुण विशेषेण विशतायां स्वपुण्यनिधौ मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम चंद्रमंडल राजम सर्वदेव प्रियम दधि स्नानार्थम ते प्रयच्छामि ग्रहाण परमेश्वर आज्यम सुराण आहाराज्यम यज्ञे प्रतिष्ठिताम आज्यम यज्ञे प्रतिष्ठिताम आज्यम पवित्रम परम स्नानार्थम बस स्नानार्थं प्रतिगृह्यताम मलया काय राहिले काय नाही मलया गमूतो घनसार मनोरयानंदनचारु चंदनं प्रतिगृहीतं ते सगळे धान्य द्या त्याच्याजवळ नाही पिंजर आहे पिंजर आहे नाही हळद आहे हळद
सगळं होतोय माझे सोनं कुठं पसरा ते सगळं करा रुंद करा नाणी ठेवा खाली नीट ठेवा नीट सारखी लाईन अच्छा एक एक अशी त्याच्यावर तीन सुपारी ठेवा मधल्या सुपारीवर सोनं ठेवा किती देऊ की खाली देऊ नाही मधल्या सुपारी खाली ठेवा खाली सुपारीचा खायचा सुपारीचा खाली ठेवा पैसा पैसा आणि सुपारी ठेवा बस ओके मा भूमिं पूजयामि अनंतायन मा अनंतं पूजयामि सर्पराशयन मा सर्पराशं पूजयामि त्याच्यावरती गोमूत्र शिंपडा अपवित्र अपवित्र वा सर्वावसांग तो पिवा यस्मरे कुंडलिका सभायाभ्यंतर शुची कामधेनु समत्पन्नं देवर्षि पितरं पैव ददामि देवेश नानार्थं प्रतिगृह्यता चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रियं दधि नानार्थं ते प्रयच्छामि ग्रहण परमेश्वरत्व दैगला चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रियं दधि नानार्थं ते प्रयच्छामि ग्रहण परमेश्वर आद्यं सुराण आराज्यं यज्ञे प्रतिष्ठिताम् आद्यं पवित्रं परं नानार्थं प्रतिगृह्यताम् मलयाचल संभूतो घनसार मनोहर हृदय आनंदन चारु चंदनं प्रतिगृह्यताम् विलेपनार्थे त्या सुपाऱ्यांना गंध लावायचो चंदनं समर्पयामि ते पप्पा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि भूमी सांगम हळद पिंजर घालायची हरिद्रा कुंकुमम सौभाग्य समर्पयामि माल्यार्थे कालोद्भव पुष्पम समर्पयामि दोन फुलं घालायची माल्यार्थे ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि पूजार्थे पुष्पम औषधा पूजार्थे पुष्पं तुलसीपत्रं बिल्वपत्राणि समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि उद्भवात्मनेत्रायणं निर्यातघोरा दीपो ज्योती नमोस्तुते नाना परिमळ दीपं समर्पयामि ठेवा खाली दीपं समर्पयामि नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि माझी जरा मी माल टाकतो खाली काका लावताय तिकडे चला काका आहेत ना काका मी बघतो आवायामी कुणशिला देवताभ्युन मा ध्यायामी दैत्याना प्रक्षिला देवताभ्युन महा पादयोपाद्यम पळीवर पाणी घाला पादयोपाद्यम समर्पयामी कुणशिला देवताभ्युन मा हस्तयो अर्घ्यम समर्पयामी कुणशिला देवताभ्युन मा अर्घ्यानं सर्वालंकारार्थ अक्षदान समर्पयामी कुणशिला देवताभ्युन महा औषध धूपम समर्पयामी कोनशिला देवताभ्यो नमः धूपं समर्पयामि कोनशिला देवताभ्यो नमः दीपं समर्पयामि कोनशिला देवताभ्यो नमः नैवेद्यार्थे कोनशिला देवताभ्यो नमः नैवेद्यार्थे आता नैवेद्यायचा खरवरी नैवेद्यं समर्पयामि प्राणायन्महा अपानायन्मा जानायन्मा उदानायन्मा समानायन्मा
ब्रह्मणे महा नैवेद्य मध्यप्राशनार्थे पानीयं समर्पयामि प्राणायन्मह विडेर पाणीगळ मुखवासार्थे पूगी फलताम्बूलं सुवर्णपुष्पार्थे दक्षिणान् समर्पयामि मंत्रा शतान् मंत्रपुष्प हत्यार द्या एक हत्यारी काहीतरी द्या थापी मंत्राक्षतान् मंत्रपुष्पं समर्पयामि नमस्करोमि अनेन कृतपूजनेन तेन श्रीयामि गंधलफुल्लंगलविलेपनार्थे चंदनं समर्पयामि पूजार्थे पुष्पं हळकुंकुवलहरिद्राकुंकुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि अक्षतगालसर्वालंकारार्थे अक्षतान् समर्पयामि माल्यार्थे कालुनिवेद्यं समर्पयामि निवेद्याकोटिपेड्यंता नैवेद्यार्थे खर्वरी नैवेद्यं समर्पयामि प्राणायन्मः अपानायन्मः व्यानायन्मः उदानायन्मः समानायन्मः ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्यप्राशनार्थे पानीयं समर्पयामि प्राणायन्मः अपानायन्मः व्यानायन्मः उदानायन्मः चर्पाणिगळ उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मारिकेलफलं समर्पयामि मा तांदूळटाकाने मंत्राक्षतान् मंत्रपुष्पं समर्पयामि नमस्करोमि अनेन कृतपूजनेन तेन श्री शस्त्रदेवता प्रियतान् नमो तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु विष्णवे नमो तांदूळटाक पायापुरुष ते तामन मोकळं करून दे उडू ना त्यांना तिथे घरी पण देते घरी ना घरी सो फायनली मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा मूर्त सध्या घड पूजन झालेला इथे आणि आता आहे ना थोडी इथे चरणी बसले म्हणजे थोडे आता आपल्याला उठवायचे अशा पद्धतीने आपल्याला पूजन झालं त्याच्यानंतर चौतारा किंवा कामाला सुरुवात होईल खऱ्या अर्थाने घराच्या